तर मावळ विधानसभेमध्ये घड्याळाचा प्रचार न करण्याचा ठराव हा भाजपनं केलाय. तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादीही करू शकते असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दिलाय. तर सुनील शेळके यांनी दिलेला जो इशारा आहे तो सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा ठरतोय. कारण मावळ विधानसभेमध्ये घड्याळाचा प्रचार न करण्याचा ठराव जो आहे तो भाजपनं केलाय आणि तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव हा राष्ट्रवादी करू शकतो असा इशारा सुनील शेळके यांनी दिलाय. तर सिंधुदुर्गमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयातून गोवा बांबुळी इथं उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेनं पेशंट घेऊन जायचं असेल तर 2 रुग्ण असेल तरच रुग्णवाहिका दिली जाते. मात्र दुसरा रुग्ण मिळेपर्यंत पहिल्या रुग्णाला उपचारापासून वंचित राहावं लागतं ही गंभीर बाब लक्षात घेताच आमदार वैभव नाईक हे आक्रमक झाल्याचं कळतं आहे. आरोसमधील रुग्णवाहिकेचे कोऑर्डिनेटर तसंच जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांना त्यांनी धारेवर धरल्याचं कळतं आहे. 2 रुग्णांचा कोणता नवा नियम आहे असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केलाय. कडक शब्दामध्ये शल्य चिकित्सकांना त्यांनी जाब विचारल्याचं कळत आहे. गोवा बांबुळी इथं न्यावा लागणारा एक जरी पेशंट असेल तरी त्याला 108 रुग्णवाहिका दिलीच पाहिजे. तुमचा मनमानी कारभार इथं चालणार नाहीतर तुमची 108 सुविधा बंद करा. आम्ही पेशंटसाठी रुग्णवाहिका देतो असं आमदार वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितलंय. अरे पेशंट चांगला तुला करणार की डॉक्टरांना करणार आहे? डॉक्टरांनी सांगितलं ना तर द्यायला पाहिजे ना. डॉक्टर मरायला पेशंट तुला करणार आहे? तुझं प्रिस्क्रिप्शन काय? एमबीए मग तू डॉक्टर बसणार आहे. पेशंट मग तुला कसं करणार आहे? 2 पेशंट हे म्हणतो उद्यापासून होत्या का म्हणे तुझी 12 गाड्या घेऊन जा. आम्ही 24 गाड्या दुसऱ्या होतो. तू उद्या असून पेशंट डॉक्टरने रेफर दिला ना ताबडतोब त्याने 108 दिली पाहिजे लांबो याला असं परत असतं का? पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. तर सोयी सुविधांच्या पूर्ततेसाठी महारेराकडून आता बिल्डरांना चाप लावला जाणार आहे. जाहिरातीतील सोयी सुविधा कधी पूर्ण करणार याचा उल्लेख घरांची विक्री करारनाम्यातच करावा लागणार असल्याचं कळतंय. याबाबत महारेराकडून बिल्डरांसाठी नवीन नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. इंडेक्स 2 मध्येही सोयी सुविधांचा तपशील बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता बिल्डरांच्या फसवेगिरीला महारेराचा चाप लागला जाणार आहे आणि ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचं कळलंय. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून. चंद्रकांत, महारेरानं बिल्डरांना चाप लावण्याची मोठ्या प्रमाणात घोषणा केल्याचं कळतंय, नेमकं काय आहे? आपल्याला माहिती आहे ज्या टाउनशिप बांधल्या जातात बिल्डरांकडनं त्या टाउनशिपची जाहिरात करताना खूप मोठ्या असं अम्युनिटीजचे असे प्रलोभन दाखवले जातात. आमच्या इथे स्विमिंग पूल आहे, आमच्या इथे गार्डन आहे, आमच्या इथे व्यायामशाळा आहे, आमच्याकडे क्लब हाऊस आहे असं सगळं सांगितलं जातं त्या जाहिरातीमध्ये. मग ऑब्विसली या सगळ्या अम्युनिटीजला भुलून तो ग्राहक जो आहे, जो 30 लाखाचा फ्लॅट आहे तो 50 लाखाला घ्यायला तयार होतो. पण त्याच्यावर अग्रीमेंट करताना, त्यासोबत अग्रीमेंट करताना बिल्डर फक्त त्याच्या फ्लॅटचा जो एरिया आहे तेवढाच अग्रीमेंट करतो. थोडक्यात अम्युनिटीज तर कुठलंही लेखी आश्वासन त्याला दिलं जात नाही, फक्त जाहिरातीतनं त्याला प्रलोभन दाखवलं जातं. त्याच्यामुळे एका अर्थाने इतके दिवस हे बिल्डर लाखो ग्राहकांची फसवणूक करायचे. म्हणजे प्रत्यक्ष ते अम्युनिटीज नसायचे, अनेकदा दिला तरी उशिरा नसायचे, ते पुरेशे नसायचे जसे जाहिरातीत उल्लेख केला तसं. म्हणून इथून पुढे जे अग्रीमेंट करणार आहेत बिल्डर त्या ग्राहकासोबत, जे घर घेतो त्यासोबत, त्या अग्रीमेंट मध्येच म्हणजे इंडेक्स टू मध्येच उल्लेख असणार आहे की या सोसायटीला आम्ही म्हणजे सोसायटी त्या टाउनशिप मध्ये आम्ही एवढ्या एवढ्या अम्युनिटीज देतो त्या कुठे असणार आहेत त्याची नोंद अग्रीमेंट मध्ये आणि तो नकाशा कुठं आणि किती दिवसात पूर्ण करून दिला. नाही दिल्या तर महारेरा या बिल्डरवर कारवाई करणार आहे. हा सगळ्यात मोठा दिलासा असणार आहे या सगळ्या गृह खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आणि बिल्डरांना मोठा चाप असणारे जे बिल्डर खोट्या फसवत जाहिरात. नक्कीच चंद्रकांत, घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही दिलासादायक बातमी मानली जाईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर पुढे मालमत्ता धारकांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आता समोर येते. घर, जमीन, मालमत्ता विकल्यावर जुन्या किंवा नव्या अशा 2 पैकी 1 पद्धतीनं LTCG कर भरता येणार आहे. सर्वसामान्य मालमत्ता धारकांना या निर्णयाचा मोठा दिलासा मानला जातो. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये ओल्ड किंवा न्यू रेजिम असे 2 पर्याय असणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज याबाबतच्या सुधारणा
सादर करणार असल्याचं कळत आहे. 20% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 12.5% परंतु इंडेक्सेशनचा लाभ मिळणार नाहीये अशी नवी तरतूद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. इंडेक्सेशन वगळल्यामुळे स्थावर मालमत्ता धारकांकडून मोठ्या प्रमाणात असंतोषाचा सामना सरकारला करावा लागला होता.